नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी. मी आपल्या सोबत धनश्री. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाइन्सवर. हेडलाइन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. पावसाची काळ रात्र. मुंबईत 3 दुर्घटनांमध्ये 25 जणांचा मृत्यू. पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त. मृतांच्या परिवाराला मदतीची घोषणा. येत्या 24 ते 36 तासात कोकण मध्ये अतिवृष्टीची शक्यता. मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट जारी. सांगली जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ सुरू आहे. दिवसभरात आढळले 1110 रुग्ण, तर 19 जणांचा मृत्यू. चेंबूर मध्ये दरड कोसळून 17 जणांचा मृत्यू. बचाव कार्य सुरू, तर विक्रोळी झोपडपट्टी कोसळून 7 जणांचा मृत्यू. मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर. मिरजेत घरगुती वादातून पतीने केला पत्नीचा धारदार चाकून भोकसून खून. पती चेतन माने फरार. मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, तरीही सकाळी मुंबईकरांच्या नळाला पाणी नाही. पावसामुळे पाणी पुरवठा व्यवस्था प्रभावित. सांगली जिल्ह्यात कोरोनाची स्थिती बिकट असतानाही कवटेमंका ढालगाव इथं आठवडी बाजार जोमात. नियमांचं उल्लंघन, प्रशासनाकडून कोणतीही कारवाई नाही. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी बैठकीचं सत्र सुरू. शिवसेना सर्वपक्षीय बैठकीत मराठा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उठवणार. तयारी आषाढीची. पंढरपूर सह 10 गावात संचारबंदी. महापूजेवेळी मुख्यमंत्र्यांसह 50 लोकांनाच परवानगी, तर देहू आळंदीसह पालखी मार्गावर उद्या 1 दिवसाची जमावबंदी. आणि राज्य सरकार तिसऱ्या लाटेसाठी सज्ज. कोरोना नियम पाळून तिसरी लाट नक्कीच टोपू. 60 लाख लोक बाधित होण्याचा तज्ञांचा अंदाज. राजेश टोपे यांनी दिली माहिती. हेडलाइन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली, मिरज रोड, मिरज.